गेल्या 2 ते 2.5 महिन्यापासून पीक कर्ज वाटपाला सुरुवात झालेली आहे. वैजापूर तालुक्यातील टुंक येथे मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँक लोणी खुर्द येथील बँकेच्या मनमानी कारभारामुळे शेतकऱ्यांना कर्जापासून वंचित राहण्याची वेळ आलेली आहे. टुनकी हे गाव लोणी येथील ग्रामीण बँकेला संलग्नित केलेले आहे. येथील शेतकऱ्यांच्या जमिनी शिवर शिवारात असताना नियमितपणे लोणी येथील ग्रामीण बँकेतून पीक कर्ज त्यांना मिळत असते. बऱ्याच शेतकऱ्यांना कर्ज वाटपही झालेले आहेत आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या कर्ज प्रकरणाच्या फायली लोणी येथील बँकेत 2 महिन्यापासून दाखल केलेल्या आहेत आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेतील मॅनेजर कर्मचारी यांनी त्या जमा करून घेतलेल्या आहेत. परंतु सध्या अनेकदा चक्र मारून देखील शेतकऱ्यांना कर्ज मिळेना, त्यामुळे संतापलेला सर्व शेतकरी वर्ग आणि ग्रामीण बँकेतील मॅनेजर यांच्यात शाब्दिक चकमक झाली आहे. यावेळी बँकेत मॅनेजर सबनीस यांनी आपली जमीन आमच्या कार्यक्षेत्रात येत नसल्यामुळे ती शिवर शिवारात येते, त्यामुळे आम्ही तुम्हाला कर्ज देऊ शकत नाही असा जिल्हा ग्रामीण अग्रणी बँकेचा आदेश आहे. मग असे असतानाही आमच्या कर्ज प्रकरणाच्या फायली का दाखल करून घेतल्या व शेतकऱ्यांनी नियमांची साक्षांकित प्रत मागितली असता बँक मॅनेजर यांनी दिली नाही व तुम्ही शिवर येथील बँक ऑफ महाराष्ट्र येथे जाऊन आपली पीक कर्जाची फाईल दाखल करून तिथूनच कर्ज घ्यावे असे त्यांनी त्यावेळी सांगितले व काही शेतकरी शिवर येथील बँकेत गेले असताना तेथील बँक मॅनेजरनी उडवाउडवीचे उत्तरं देत शेतकऱ्यांना परतावून लावले. एकीकडे शासन म्हणते एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही आणि दुसरीकडे बँक शेतकऱ्यांना कर्ज देत नाही आहे. यावरून असे दिसते की बँक मॅनेजर शेतकऱ्यांची अडवणूक करत आहे. यावर प्रशासनाने योग्य ती दखल घेऊन आम्हाला पीक कर्ज द्यावे, अन्यथा आम्ही टोकाचे पाऊल उचलल्याशिवाय राहणार नाही असे शेतकऱ्यांनी नमूद केले आहे. आम्ही 2 महिन्यापूर्वी लोणीला गेलो होतो महाराष्ट्र ग्रामीण बँकला, तिथे आम्ही पीक कर्जाची फाईल जमा केली. तर आता त्याच्यानंतर आमचे 10-15 चक्कर झाले तिथं, त्यांनी चक्कर होऊन पण आमचं म्हणजे काही काम नाही झालं. तर मग काल परत गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का तुमचं इथं काम होणार नाही, तुमची जमीन शिवर शिवारात असल्यामुळे. तर मग याच्या अगोदर आमचे बाकीचे गावचे प्रकरणं तिथं कसे मंजूर झाले, आता आमचेच का होत नाही आहे. मग आम्हाला त्यांनी आम्हाला सांगितलं की तुमचं जमीन शिवरच्या शिवारात असल्यामुळे तुम्हाला शिवर ब्रँचला जावे लागेल. आम्ही तिथं पण गेलो शिवरला, मग शिवर मॅनेजरला भेटलो तिथं ब्रँच मॅनेजरला, त्यांनी आम्हाला सांगितलं तुमचं काम इथं होणार नाही. मग असं हे कुठपर्यंत चालायचं, आमची येळसांड होत आहे पूर्ण, आम्ही करायचं कोणाला, जायचं कोणाकडं. आणि यांनी एक तर ज्यावेळेस फाईल जमा केली त्यावेळेस 2 महिन्यापूर्वीच आम्हाला सांगायला पाहिजे होतं की बाबा तुमचं काम इथं होणार नाही लोणी ब्रँचवाल्यांनीच. आम्ही त्यावेळेस शिवरला गेलो असतो, मग काहीतरी मार्ग निघला असता, अजून तो कुठलाच मार्ग निघलेला नाही आहे. आणि याची आमची प्रशासनाने दखल घ्यायला पाहिजे, नाहीच घ्यायची प्रशासनाने दखल तर आम्ही शेवटच्या टोकाची भूमिका घ्यायला मागे सरणार नाही. नवीन पीक कर्ज देताना बरं का, यावर्षी अशी परिस्थिती आहे की ती जे जमीन आहे ज्या जमिनीवर आपण कर्ज देतो आहे ती जमीन हे बँकेच्या शाखेच्या कार्यक्षेत्रात असणं गरजेचं आहे. आपण पीक कर्ज जे देतो ते जमिनीवर देतो, तो कुठल्या गावात राहतो हा कधी विषय नाही. आणि ते जर गाव आपल्याकडे नसेल तर यावेळेस आपण नवीन पीक कर्ज देऊ शकणार नाही का? तर मागील वर्षापर्यंत सर्वांना शिवर कार्यक्षेत्र जमीन असताना सुद्धा कर्ज भेटलेलं आहे. तर मग त्यावर त्यावेळेस कसं होतं, यावेळेस मागील जे कर्जमाफी जे खाते बसलेले आहे आणि ते आपल्या कार्यक्षेत्रात जरी नसले तरी यावर्षी फक्त ज्या बँकेला कर्जमाफीचा फायदा झालेला आहे त्या बँकेने द्यावा असा नियम होता, त्यामुळे आम्ही त्यावर्षी यावर्षी अशा लोकांना दिलेले. परंतु ज्यांनी नवीन अर्ज केलेले आहे त्यांची जमीन ही आपल्या कार्यक्षेत्रातच असणं गरजेचं आहे आणि अशा लोकांना आम्ही प्रत्यक्ष आम्ही जिल्हा अग्रणी बँक अधिकाऱ्यांशी संपर्क साधला, त्यांनी आवश्यक त्या सूचना संबंधितांना देण्याचं मान्य केलेलं आहे. तर आम्ही कोणाचीही अडवणूक वगैरे करणं आमचा हेतू नाही आणि हा नियम यावर्षीच लागू झालेला आहे. यावर्षीच लागू झालेला आहे. सुजित रंधे, MCN News, लोणी खुर्द.